नमस्कार आजच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बेधडक चर्चेचा आजचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा सलमान खानशी संबंधित आहे सलमान खान त्याला शिक्षा झाली पाच वर्षांची तेरा वर्षांच्या खटल्यानंतर पण तीनच तासांमध्ये त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला तो आपल्या घरी आला आणि घरी त्याला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांची सेलिब्रिटींची आणि इंडस्ट्रीतल्या त्याच्या मित्रांची मैत्रिणींची रांग लागलेली आहे अगदी कालपासून पण यातले जे तीन व्यक्ती आहेत ज्यांनी ही भेट घेतली सलमानची त्याच्या घरी जाऊन त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत पहिली व्यक्ती राज ठाकरे दुसरी व्यक्ती नितेश राणे आणि तिसरी व्यक्ती सामाजिक भान जपणाऱ्या आमिर खान याची याच भेटीबद्दल आहे आपलं आजचं बेरडक मधली चर्चा आणि याबद्दलचे तीन प्रश्न आज आपण चर्चेत घेणार आहोत हे तीन प्रश्न आहेत कोर्टाने दोषी ठरवलेल्या सलमानच्या घरी राजकीय नेत्यांनी जाणं योग्य आहे का दुसरा आपला प्रश्न दोषी व्यक्तींसोबत वैयक्तिक संबंधांचं प्रदर्शन करताना नेत्यांनी सामाजिक भान बाळगलं पाहिजे का आणि तिसरा आजचा आपल्या चर्चेतला प्रश्न आहे सलमानसाठी आसवं गाळणारं बॉलिवूड हे स्वार्थी वृत्तीनं वागतंय का या आपल्या आजच्या चर्चेसाठी आपल्यासोबत पाहुणे कोण कोण आहेत ते सुद्धा बघूयात आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते ऍडव्होकेट महादेव शेलार आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण त्याच सोबत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सुद्धा आणि आपल्या सोबत आहेत मनसेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट अर्चित जयकर दोन ऍडव्होकेट आपल्या सोबत आहेत बघूयात ते कुणाची वकिली करतायत प्रकारे वकिली करतायत पण सुरुवातीला आपण जाऊया अर्चित जयकर यांच्याकडे ऍडव्होकेट अर्चित जयकर जे जाए मनसेचे उपाध्यक्ष आहेत अर्चित जयकर आज आपण दुपारपासून जी दृश्य बघतोय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सलमान खानच्या घरी गेले गॅलेक्सीमध्ये आणि त्याला ते भेटले त्याला धीर दिला असं सांगितलं जात आहे किंवा त्याला आधार देण्यासाठी ते तिकडे गेले होते असं सांगितलं जातंय या भेटीचं तुम्ही अर्थातच समर्थन कराल पण हे समर्थन तुम्ही कुठल्या शब्दात करताय हे आम्हाला ऐकायची उत्सुकता आहे बघा तुम्ही मला वाटते की हे खूप मीडिया ब्लोअप करतायत बर हा एवढा मोठा इश्यू नाही आहे ओके Uh, आज राजसाहेब uh, सलमान खानना भेटायला गेले ह्याचा uh, अर्थ नाहीये की कोणी सलमान खान आज अनटचेबल झाला okay. किंवा कोणीही त्याला भेटायला जाऊ नाही शकत अल्टिमेटली okay. कोर्टाचा निर्णय आला कोर्टाचा निर्णयच्या अगेन्स्ट सलमान खाननी अपील फाईल केली आहे ती अपील हायकोर्ट डिसाईड करेल त्यानंतर सलमान खानला सुप्रीम कोर्टामध्ये पण अपील करायची एक संधी मिळते तर जोपर्यंत नकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही दोषी ठरला हा हो सेशन्स कोर्टाने दोषी ठरलाय पण अजूनही अपीलचे प्रोव्हिजन आहेत आणि त्याच काळामध्ये जर का कोणी त्यांना जाऊन भेटला तर एवढं काय त्याच्यामध्ये काय चूक नाही झाली कोणी हुँ. चूक नाही केली तर तुम्ही एवढं ब्लोअप हा हा इश्यू तुम्ही एवढा मोठा करू नका अर्चित जयकर ही चूक नाहीये किंवा हा काही खूप मोठा गुन्हा नाहीये हे आमच्या लक्षात येत आहे हे आम्हाला माहिती आहे पण एक सामाजिक भान असतं कालच जो माणूस दोषी ठरलेला आहे कोर्टामध्ये त्यांना आत्ता जाऊन भेटण्याची खरंच गरज होती का कारण ह्या बरोबर आहे दोस्ती आहे मैत्री आहे जवळचे संबंध आहेत पण फोनवरनं सुद्धा बोलता येतं किंवा मीडिया जिथे नाहीये अशा वेळेला अशा ठिकाणी जाऊन सुद्धा भेटता आलं असतं आज मीडियाच्या समोर हे सगळं घडतंय किंवा बाहेर येऊन गळाभेट होतीये हे अजिबात कुठेच काही चूक वाटत नाही का काहीच गैर वाटत नाही पण जर का कोणी त्यांचा सपोर्ट दाखवण्यासाठी दुसऱ्याच्या घरी गेले आणि म्हणाले की हो आम्ही तुमच्या बरोबर आहोत अल्टिमेटली राजसाहेब किंवा कोणीही जे भेटणारे गेले हुँ। होते ते काय ते काय कोर्टाचं डिसिजन इन, इन्फ्लुएन्स करणार नाही ते फक्त एक सपोर्ट व्यक्त करण्यासाठी सलमान भेटायला तर त्याच्यामध्ये काय काय एवढं घेणं देणं ठीक आहे महादेव शेलार तुम्ही पण ऍडव्होकेट आहात आणि तुमचे आमदार सुद्धा नितेश राणे आज भेटायला गेले होते सलमान खानला काय त्यांची आतमध्ये चर्चा झाली माहीत नाही पण असं सांगितलं जातं की सलमानला आता आधाराची खूप गरज आहे आणि ती गरज सगळ्या स्तरातून द्यायची गरज आहे नितेश राणे यांच्या भेटीमागचा एवढाच अर्थ काढायचा काही त्याच्यातून राजकीय अर्थ काढायचा नाही काही असं म्हणायचं नाही की गुन्हेगार राजकारणाला भेट यांच्यामध्ये भेट झाली असं कायद्याच्या चौकटीतून बोलायचं झालं तर काल सेशन कोर्टाने त्यांना गुन्हेगार ठरवलं शिक्षा जाहीर केली त्यानंतर काही मंडळी त्यांना सहानुभूती द्यायला सपोर्ट मीन द वॉट द सेन्स आता माझ्या तरुण ॲडव्होकेट मित्रांसाठी सपोर्ट द्यायला गेले म्हणजे मानसिक सपोर्ट द्यायला गेले का आहे चुकीचं झालं असं सांगायला गेलं अजून दॅट इज नॉट द क्लिअर बरोबर तर त्याच्यामुळे Uh, हा कायद्याने मी अजून त्यांना भेटायला लग गेलो अस पण दुसरी बाब अशी आहे की आपण अनेक भारतीय संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला पडताळतो त्यावेळेला आपल्या समोर असं येतं कि कोणाचंही खाजगी आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य हे वेगळं केल्यानंतर त्यात गल्लत होते आणि त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कशा पद्धतीने नेत्याने वागावं हो। हा ठरवण्याचा वाटतं मीडिया नाही मतांचा तो प्रश्न आहे परंतु जी बाब अशी आहे पहिली गोष्ट अशी आहे की काही ज्या गोष्टी आहेत ना निष्कारण इतक्या दाखवल्या जातात की त्याच्यापासून आपल्या मीडियाकडून पण आदर्श मिळत नाही आता मी उल्लेख करू शकत नाही की मध्ये अनेक तुमच्या सगळ्या चाललेल्या आहेत फक्त टी आर पी घेण्यासाठी करतात का का वॉट यू आर गोईंग टू म्हणजे प्रबोधन करण्यासाठी करतात या गोष्टी पण आम्हाला आमचं प्रबोधनच म्हणजे लोकांचं प्रबोधन असं नाही म्हणणार मी पण लोकांच्या हे निदर्शनास आणून द्यायचंय की बघा सलमानच्या घरी कोण कोण जात येते आणि त्याच्यामध्ये जर राज ठाकरे असतील त्याच्यामध्ये नितेश राणे असतील एकाच त्याच्यातून मला सांगायचं आहे की कोणतीही जी बाब आहे कोणतं आपलं जे असेल चॅनेलवर ते सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून असलं दॅट पॉझिटिव्ह व्ह्यू तर ते मला बरोबर नाही चॅनलवरचे कार्यक्रम जे आहेत ते सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने असतील पण मग नेत्यांनी कसं वागायचं नेत्यांचं वागणं जे आहे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का विद्या ते तुम्हाला काय वाटतं हे असं दुर्लक्ष करून चालेल मीडियाने की अशी गल्लत नाही करायची की त्यांचं ते खासगी आयुष्य आहे आणि त्यांचं राजकीय आयुष्य वेगळं आहे आपण त्यांच्या फक्त राजकीय आयुष्याबद्दल बोलूया असंच करायला पाहिजे नाही मला असं वाटतं सामाजिक भान हे निश्चितच बाळगलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही राजकारणात असतात तेव्हा तुमचं वैयक्तिक आयुष्य हो, आणि सामाजिक आयुष्य याच्यात जरी म्हणजे ठीक आहे तुमचे त्याच्याशी काय संबंध असतील तुम्ही त्याला धीर देण्यासाठी म्हणून गेला असाल पण जेलमध्ये तुम्ही त्याच्याबरोबर जाणार आहात का मला याच आश्चर्य वाटलं एवढे बरुब, कालपासनं आणि आजपासनं एवढे लोक त्याला धीर देण्यासाठी येत आहे पण जेलमध्ये जायची वेळ आली तर त्याला एकट्यालाच जायला लागणार आहे त्यामुळे तिथे तुम्ही त्यांना असं सहानुभूती दाखवणं म्हणजे सहानुभूती दाखवणं तर खूपच चुकीचं आहे आता त्यांच्या क्षेत्रातल्या त्यांच्या मित्रमैत्रिणी सगळे सिनेमातल्या लोकांनी गेलं भेटलं ते ठीक आहे परंतु राज ठाकरे जे सदैव वेगवेगळ्या त्यांनी तिथे आता ते प्लान जे सलमान खान आमिर खान सगळे आले होते म्हणून त्यांची हे पाठराखण करण्यासाठी ते गेले असतील तसं काय हे नाहीये परंतु मला, मला एक प्रश्न विचारायचा वकील ना समग, हुँ, हुँ. कि कन्व्हिक्शन ज्यावेळेस सेशन कोर्टात होतं म्हणजे ते प्रूव्ह झालं नाही का म्हणजे आतापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जायला त्याला परवानगी आहे म्हणजे हाही आहे म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला गेलेले होते तिथे नाही नाही मी बोललो ना की प्रत्येकाने आपलं सार्वजनिक आयुष्य समोर ठेवत असताना काही गोष्टी टाळल्याही पाहिजेत आणि काही सध्या अशा पद्धतीने आलेल्या आहेत की वेगवेगळ्या सेलिब्रिटीकडे जाणं त्याच्यातून वेगवेगळ्या अशा अनेक कार्यक्रम आपण बरोबर विविध ठीक आहे राजकारणी जातात कलाकारांकडे जातात ते त्या व्यासपीठावर जातात कलाकार राजकीय व्यासपीठावर येतात हे सगळं आपण बघतो कधी प्रचारामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बघतो पण आजची गोष्ट खूप वेगळी आहे ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित आपल्या सोबत आहेत पुण्याहून दीक्षित सर सलमान खानच्या घरी राज ठाकरेंनी जाणं नितेश राणेंनी जाणं आमिर खानने सुद्धा जाणं म्हणजे दिल दोस्ती इतपर्यंत ठीक आहे पण दुनियादारीचा विचार नको करायला का मला असं बर वाटतं की या विषयाकडे अनेक बाजूंनी अनेक पैलूंनी पाहता येणं शक्य आहे त्यामुळे यातली अमुकच एक बरोबर बाजू असं नाही पहिली गोष्ट म्हणजे जी तरुण पिढी आहे नवीन पिढी आहे त्यांच्या समोर असं चित्र जातं की ज्याला न्यायालयाने शिक्षा दिली आहे त्यांना भेटणाऱ्यांमध्ये कोण आहे एक गोष्ट खरी आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये सहभाग असणं एखाद्या गुन्ह्याचं समर्थन करणं एखाद्या गुन्ह्याचं किंवा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करणं आणि त्यांना जाऊन भेटणं या गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे मला मान्य आहे म्हणजे भेटला म्हणजे काही लगेच गुन्ह्यात सहभागी झाला मनुष्य असं होत नाही बरोबर बरो तसं गेल्या पन्नास साठ वर्षातला सगळा सा इतिहास बघितला तर मग वेग वेगवेगळ्या गोष्टी येतील परंतु कुठल्याही संयमी माणसाला ही भेट टाळता येणं शक्य असतं फोनवरनं बोलता येणं शक्य असतं बरोबर पण आपण असं गृहित धरलं पाहिजे की त्यांना असं वाटलं की आपण प्रत्यक्ष भेटणं हीच आवश्यक गोष्ट आहे पण मग या गोष्टीची एवढी चर्चा का होते हा एक महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं आणि माझं स्वतःचं असं मत झालेलं आहे की राजकीय नेते बॉलिवूडचे लोक आणि मीडिया हे सगळेजण न्याय व्यवस्थेवरती दबाव आणतात असं माझं मत झालेलं आहे आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे कोण हा सलमान खान किनी यांनी किती मोठी कामं केलेली आहेत किती करोडो रुपये लोकांना वाटलेले आहेत वगैरे वगैरे हे जे काही दाखवलं जातं किंवा वर्तमानपत्रांनी किंवा मीडियातल्या काही सेक्शनने काही विभागाने तर किती कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे याच्या बातम्या छापल्या बरोबर हा काय प्रकार आहे कोणाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे हे बघून काय न्यायालयाने निकाल द्यायचा असतो का बरोबर इथे शेलार बसलेले आहेत म्हणून मी सांगतो की काँग्रेस पक्षाचे नेते पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोर्टाने एक समन्स काढलं होतं केवढा गदारोळ त्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रियेवरती दबाव आणणे म्हणजे काय काय करतात हे राजकीय पक्ष न्यायालयाचं कामकाज जर तटस्थपणानं वस्तुनिष्ठपणानं चालू द्यायचं असेल न्यायालयाच्या आवारात सत्कार करणे घोषणा देणे ही गोष्ट फार गंभीर आहे असं मला वाटतं म्हणजे न्यायव्यवस्था ही या देशातल्या कुठल्याही माणसासाठी कायद्याने समान वागणूक देते असा संदेश देत असताना ज्या प्रकारचं वातावरण चित्रपट सृष्टीतून उभा केलं जात आहे बरं ते आमिर खान तर एक कार्यक्रम करतात त्याचं नावच सत्यमेवजा येते असं होतं हे गंमत आहे म्हणजे अंड्या आजारींच्या उपोषणात जाऊन चार भाषणं ठोकणं आणि प्रत्यक्ष सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा त्याला भिडणं म्हणजे उद्या बॉलिवूड मधला कोणीतरी नेता एखादा ज्याचा राजकारणाशी समाजकारणाशी संघर्षाशी काहीही संबंध नाही तो उद्या आपल्याला महात्मा गांधींची अहिंसा काय होती है। सांगा लगला है। हे सांगायला लागलं तर आश्चर्य वाटणार नाही हा सगळा बाजारू संस्कृतीचा परिणाम आहे त्यामुळे हे सलमान खान बद्दल ज्यांना आस्था वाटत असेल तर ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जे जाऊन भेटले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु या प्रकारे जर समजा गुन्हेगार न्यायालयाने स्वच्छ शब्दात ज्याला गुन्हेगार ठरवले त्याला आरोपी सुद्धा म्हणतात अनेक जण बरोबर त्याला गुन्हेगार ठरवलेला आहे त्याच्या गुन्ह्याचं कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण होत असेल तर ती लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाची घटना आहे एका मी एक साधं उदाहरण सांगतो आणि ते विद्यार्थी गैर मानून घेणार नाहीत असं मी मानतो की एखाद्या स्त्रीवर समजा अन्याय झाला आणि तो एक माणसाने करताना पाहिला आणि त्याला त्याच्यातून ते त्यांनी मुक्त केलं तर त्या बाईच्या दृष्टीने तो माणूस म्हणजे परमेश्वर असतो पण काही वर्षानंतर त्याच माणसाने जर तिच्यावर अन्याय केला तर, के तर आपण म्हणणार का पूर्वी याला हिनीच सोडवलेलं होतं त्यामुळे याची जरा वेगळा विचार करायला पाहिजे त्यामुळे न्याय व्यवस्थेवरचा ठाम विश्वास न्यायाधीशांनी इतक्या मोठ्या सेन्सिटिव्ह केसवर इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या केसवर ज्या पद्धतीने निर्णय दिला तो भारतीय लोकशाहीला एक आशेचा किरण आहे असं माझं बरोबर आहे काल सुद्धा सर्वसामान्य जनतेतून हीच भावना व्यक्त झालेली होती की सलमान खानला वेगळा न्याय कोर्टाने लावला नाही ही अतिशय स्वागताची गोष्ट आहे पण त्याच वेळेला तीन तासात त्याला जामीन मिळाला हे सुद्धा काही लोकांना खटकलं किंवा काही लोकांना असं वाटलं की इथे मात्र सलमान बरोबर वेगळा न्याय झालेला आहे आपल्यासोबत आता आणखी एक ऍडव्होकेट आलेले आहेत अॅडव्होकेट अखिलेश चौबे जे आधी मनसेमध्ये होते पण आज ते एखाद्या राजकीय पक्षातल्या नेत्याप्रमाणे इथे आलेले नाही आहेत तर ते आज याचिकाकर्ते म्हणून आलेले आहेत कारण आजच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सलमान खानला तीन तासात मिळालेल्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केलेली आहे त्यामुळे त्यांची बाजूसुद्धा आपण ऐकून घेणार आहोतच पण अर्चित जयकर जे आता आनंद दीक्षित सर म्हणाले की आ, आ, मीडिया असेल किंवा कलाकार असतील किंवा राजकारणी असतील त्यांनी तेन, सामाजिक भान जे आहे ते जपणं अतिशय महत्वाचं असतं आणि तुम्ही म्हणताय की अजून तो वरच्या कोर्टात त्याने अजून त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये सेशन कोर्टाने जर त्याला दोषी ठरवलं असेल तर मग त्याला दोषी मानायचं नाही का त्याला गुन्हेगार मानायचं नाही का आणि त्याच्याकडे जाऊन आपण त्याला आधार देणं मीडिया समोर असताना हे सगळं करणं हे खरंच योग्य आहे का मी पुन्हा तुम्हाला तेच तेच विचारतोय बर माझे दोन पॉईंट आहेत एक की राजसाहेब हे सलमान खानला भेटले ह्याच पब्लिसिटी किंवा ह्याची सगळी जाणीव कोठच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली ही मीडियापर्यंत मीडियाच्या माध्यमातून पोहोचली तर करेक्ट करेक्ट तर आज राजसाहेबांनी त्यांना फोन नाही केला आणि त्यांच्या घरी गेले हे मीडियानी छापलं म्हणून आणि म्हणून तुम्ही हे सगळं पब्लिक सेंटिमेंट रेज करताय बरोबर राजसाहेब कोर्टच्या उद्देशाने गेले तिकडे आणि मला हे पर्सनली माहिती आहे की राजसाहेब हे सलीम खानला चांगले ओळखतात आणि सलमान खानला चांगले ओळखतात म्हणून राजसाहेब हे मनसेचे अध्यक्ष म्हणून गेले नसतील पण एक पर्सनल रिलेशन म्हणून सलमान खान किंवा सलीम खानला भेटायला गेले असतील तर हे पण हीच गल्लत होतीय ना अर्चित जयकर हीच गल्लत होतीये एक मिनिट होती एक मिनिट माझं का एक मिनिट तुम्ही जे हे कलर पेंट करतायत की राज साहेब आज मनसेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून ते गेले आणि म्हणून हा एक मेसेज वेगळा जातो किंवा रॉंग मेसेज जातो हा चुकीचा आहे हा मेसेज जो तुम्ही पोहोचवतायत ते मीडिया पोहोचवतायत लोकांपर्यंत आणि तुम्ही रॉंग मेसेज पोहोचवतायत एक लक्षात घ्या अर्चित जयकर एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट प्लीज एक मिनिट एक पॉईंट करून द्या एक मिनिट राजसाहेब गेले किंवा नितेश राणे गेले किंवा कोणीही गेलं आज जर का जर का ज्युडिशरी त्याच्या त्या दबावाखाली आली तर मग मी म्हणू शकतो की हे सगळे मीटिंग्स हे चुकीचे झाले पण आज ज्युडिशरी आणि काल सेशन्स कोर्टाने जी जे निर्णय दिले उद्या हायकोर्टात समोर त्यांचा बेलचं ऍप्लिकेशन हिअरिंग होणार आहे तर ज्युडिशरी हे इंडिपेंडंट राहणार आहे आणि हा माझा विश्वास आहे की ज्युडिशरी इंडिपेंडेंट राहील तर कोण कोणाला जाऊन भेटतं ह्याचं परिणाम किंवा ह्याचं इफेक्ट ज्युडिशरीवर पडणार नाही एवढा विश्वास मला एकच गोष्ट एकच गोष्ट तुम्हाला जाऊन एकच एकच इशू का नाही तो करणं आवश्यक आहे तो आवश्यक आहे आणि जे तुम्हाला मी सांगतोय की मीडियाचे जे, जे कॅमेरे आहेत ते सलमान खानच्या घरी यासाठी लागलेले नाहीयेत की कुठला बॉलिवूडचा स्टार त्याला भेटायला येतोय किंवा कुठला राजकारणी भेटायला येतोय दोन दिवस जे सलमानला मिळालेले आहेत तो दोन दिवसामध्ये काय नेमकं करतोय कुठल्या पद्धतीने तो कायदेशीर पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय कुठल्या वकिलांना भेटतोय याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला लागत आहे दाखवायचंय की कोण त्यांना तेच तर तुमच्याकडनं ऐकायचं आहे आम्हाला की राज ठाकरे आणि सलमान खान यांच्यामध्ये अशी काय चर्चा झाली की राज ठाकरेंना मानसिक आधार देण्याची गरज पडली त्यांना फोन न करता त्यांना प्रत्यक्ष भेटावं असं वाटलं मला वाटतं मला ना, वाटतं अखिलेश चौबे तुम्ही याच्यावर सांगा तुम्ही पण ऍडव्होकेट आहात दुपारपासून हे व्हिज्युअल्स आल्यानंतर त्याच्यावरची चर्चा सुरू झाली लोकांमध्ये म्हणून आपण ही चर्चा करतोय की जर राजकीय आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये गल्लत करायची की नाही करायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामधला आज तुम्ही याचिका जी केलेली आहे ती सलमान खानच्या विषयीची असली तरी राज ठाकरे नितेश राणे आणि सगळ्यात महत्वाचा आमिर खान सुद्धा जो सत्यमेव जयतेसारखा कार्यक्रम करतो त्याने जाऊन सलमानला आजच्या दिवशी भेटणं म्हणजे तो काही त्याच्या घरी कुणाचा मृत्यू झालेला नाहीये किंवा त्याच्या आयुष्यावर काहीतरी संकट कोसळलेला नाहीये त्याला कोर्टाने दोषी ठरवलेला आहे हे लक्षात न घेता त्याला जाऊन भेटणं हे, हे तुम्ही कशा प्रकारे बघताय याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया मला वाटतंय राजसाहेब किंवा नितेश राणे जे सलमान खानला भेटायला गेले तो आणि आमिर खान जाऊन सलमान खानला भेटला ते वेगवेगळे प्रश्न आहेत कारण आमिर खान त्याच्यावर को स्टार होता सल, आ, राज साहेबांचे पण व्यक्तिगत संबंध होते त्यांच्या पण कुठेतरी मला वाटतं की टायमिंग त्यांची चुकली हुँ. एक दोन पाच दिवसांनी गेले असते किंवा पुढचा निकाल आल्यानंतर गेले असते गोष्ट वेगळी होती पण या त्याची तो बेल वर बाहेर आहे आणि उद्या त्याचा निकाल लागणार आहे आणि त्यात ते जाऊन त्यांना भेटले ते व्यक्तिगत पातळीवर ठीक आहे पण राजकारणी पातळीवर कुठेतरी चुकली असं वाटतंय बरं विद्याताई तुम्ही काय सांगाल की हे जे टायमिंग असतं हे खूप महत्वाचं असतं एखाद्या राजकारणासाठी सुद्धा जसं आता अखिलेश चौबे म्हणाले की हे राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा कधी कधी बरंच म्हणजे धोकादायक ठरू शकतं पण जसं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोललं जायचं की त्यांचं वर्तन हे असायचं ते नेहमी कधी कुणाला ते उत्तरदायी नव्हते संजय दत्त सुद्धा आशीर्वाद घ्यायला जायचा मातोश्रीवरती त्याचीच आठवण आज होती या राज ठाकरे आणि सलमान खानच्या भेटीनंतर निश्चितच संजय दत्त आणि इव्हन सुनील दत्त सुद्धा भेटायला ते खासदार होते तरी सुद्धा ते भेटायला बाळासाहेब ठाकरेंना गेले होते आणि ते अशी काय हे बाळगत नव्हते कोणाची पर्वा करत नव्हते पण आज जे काय म्हणजे सगळे कॅमेरे तिथे असताना जे काय भेटायला येत आहेत सगळे राजकारणी असू दे किंवा मोठे मोठे सेलिब्रिटी आता सिनेसृष्टीतले लोक आले तर काही मला विशेष वाटलं नाही आमिर खान आला तर तो काय त्याचा मित्र असू शकतो किंवा त्याचे संबंध असू शकतात त्यामुळे ते गेले पण आता हे जे नाव घेताय हो एकेकांचे त्यांनी भेटायला येणं म्हणजे मला असं वाटतं त्याला प्रसिद्धी मिळते म्हणूनच गेले असण्याची शक्यता आहे कारण सकाळपासून जे दाखवताय तिथे की काल पण दिवसभर तेच दाखवलं आज पण चॅनलवर तेच तेच चालले तर मला असं वाटतं या प्रसिद्धीत कुठेतरी स्वतःचा चेहरा आपला आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे होऊ शकतं पण पण महादेव शेलार तुम्ही पण सांगा की आता नितेश राणे सुद्धा तिथे गेले त्यांनी पण पक्षाचा एक विचार करायला होता मी की पक्षाचं धोरण काय आणि फक्त नितेश राणे नाही म्हणणार मी मी तर बाबा बद्दल सुद्धा बोलेन कारण ते काल कोर्टात गेले होते सलमान सोबत आणि सेशन कोर्टातून हायकोर्टामध्ये कागदपत्र पोहोचवताना धावताना सुद्धा त्यांना आम्ही वाहिन्यांवर पाहिलेलं आहे हे कशा प्रकारे योग्य आहे असं वाटतं किंवा ह्याच्याबद्दल काय म्हणतात आहे असं नेमकं नाही बाबा सिद्दीकी हे त्यांचे अगदी लहानपणापासून लहानपणापासून मित्र आहेत ठीक आहे आणि म्हणजे त्यांनी त्यांनी सलमान बरोबर जावं का पण त्यांनी मग त्यावेळेला मैत्री थोडी लांब ठेवायला पाहिजे किंवा हे भान हे कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये नाही त्यांच्या प्रत्येकाच्या ज्या अटॅचमेंट कशा आहेत मी मगाशीच या विषयी सांगितलं की प्रत्येकाचे जे व्यक्तिगत प्रश्न कायद्याच्यावर पाहिलं तर त्यांचे तसे तसे कौटुंबिक संबंधाच्या प्रश्नातून ते तशा पद्धतीने त्यांचं वागणं झालं परंतु त्याचबरोबर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा कुठे अवमान होणार नाही आणि त्याचा का समाजावर काय परिणाम होणार याचाही प्रत्येक नेत्यांनी विचार विचार केला पाहिजे आनंद दीक्षित सर एक ब्रेक घेण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं आहे की नितेश राणे काय किंवा राज ठाकरे काय आपल्या या वर्तनाचं काय पुढे परिणाम होईल किंवा काय नेमकी याची चर्चा होईल याचा दोघांनीही विचार केलेला नाही असंच म्हणायचं का आणि ही जे हे जे त्यांचं वर्तन आहे किंवा अशा प्रकारचा त्यांचा जो विचार आहे तो सुद्धा धोकादायक म्हणावा लागेल एकूण आपली संपूर्ण राजकीय संस्कृतीच या प्रकारे चाललेली आहे असं मला वाटतं हे जरा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटेल परंतु कोल्हापूर सारख्या शहरामध्ये सकाळी फिरायला जाणारे गोविंदराव पानसरे आणि उमाताई पानसरे यांच्यावरती गोळ्या झाडल्या त्यांना भेटायला जायला महाराष्ट्रातल्या नेत्यांना वेळ नाही मिळाला सांगलीत आर आर पाटलांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरवर कोल्हापूरला यायला किती वेळ लागला बरोबर आहे बरोबर आहे किंवा जी माणसं मेली याच्यामध्ये चिरडून मेली खरे ते जे कोणी गायड सांगितलं पाहिजे की फुटपाथ वर झोपणाऱ्यांनी हिंदुस्थानचा इतिहास घडवलेला आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे एवढ्या कुचेष्टेनं गरिबांबद्दल आणि सर्वसामान्य माणसाबद्दल बोलू नये हु, पण हे संबंध राजकारणाचं ता काय चालतं ता की आता वाहतुकीचे कायदे नियम जे ब्रिटिशांनी करून ठेवलेले तेच तसेच तसे हे राजकीय नेते भेटल्यानंतर राग काय येतो कारण हे लोक राजकीय पक्ष चालवतात बरोबर भारताच्या घटनेनुसार आम्ही असा असा भारत घडवू असं त्यांनी म्हटलं असतं त्याच्यासाठी विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी लोक निवडून हे पाठवतात त्यांच्या कर्वी लोकांना सुसहवीर अशा प्रकारचं लोकशाही जीवन जिथे चालायला पाहिजे तिथे यांनी सातशे कोटीचं काय केलं आणि चारशे कोटीचं चा काय केलं सकाळ संध्याकाळ फर... ज्या गावात लाईट नसते ती मुलं तरुण मुलं बघून पोलिसांना आम्ही कसं फसवलं हा आपल्या शौर्याचा विषय का होतो म्हणजे तुम्हाला दत्तवाडीमध्ये गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये दोन खून झाले दुसऱ्या दिवशी ज्यांनी आधी खून केले होते त्यांचे पोस्टर्स लागले मोठे मोठे हे काय म्हणतात त्याला पोस्टर्स लागतात होर्डिंग होर्डिंग लागतात होर्डिंग होर्डिंग लागली म्हणजे तुमची संस्कृती ही फक्त न्यायालयाचा अपमान सन्मान घटना एवढ्यापुरती मर्यादित नाहीये बरोबर, बरोबर. सर्वसामान्य मुलांपुढे असा संदेश जातो की मी जरी कायदा मोडला तरी मला काही होऊ शकत नाही बरोबर आहे म्हणजे एकंदरीतच आपला समाज काय म्हणेल मतदार काय म्हणतील किंवा प्रेक्षक काय म्हणतील या सगळ्याचा कोणताही विचार न करता जे आपल्याला वाटेल ते आपण आता करूया कारण जसं तुम्ही आता म्हणालात की यांचा खून झाला कॉम्रेड पानसर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राज ठाकरे त्वरेने गेलेत तिकडे किंवा नितेश राणे तिकडे गेलेत असं काही महाराष्ट्राने बघितलेलं आठवत नाही आणि तसंच आपल्याला नरेंद्र दाभो दाभोलकर यांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत सुद्धा असंच म्हणता येईल एक ब्रेक घेऊया आपण एकंदरीतच या विषयावरची जी पुढची चर्चा आहे राजकीय नेत्यांनी सामाजिक भान बाळगलं पाहिजे का आणि त्याचबरोबरीने बॉलिवूड असेल बॉलिवूडची जी काही गर्दी आत्ता सलमानच्या घरी सुरू आहे त्यांच्यामध्ये नेमका कुठला स्वार्थ आहे त्याच्यावर चर्चा करू ब्रेक नंतर पहा फक्त आय बिन लोक बेरडक मध्ये आजची चर्चा जी आपण करतोय राजकीय व्यक्तींनी आज जाऊन सलमानच्या घरी त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावरच ही चर्चा आता सुरू आहे अॅडव्होकेट अर्चित जयकर आपल्या सोबत आहेत मनसेचे उपाध्यक्ष अर्चित ब्रेकच्या पूर्वी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित जे म्हणाले की राज ठाकरे यांच्यासारख्या राजकारणी व्यक्तीने कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबियांची मध्ये जाऊन भेट घेतल्याचं काय आमच्या ऐकिबात नाही तुम्ही आम्हाला करेक्ट करा की राज ठाकरे गेले होते का पानसरे यांच्या कुटुंबियांना भेटायला हे मला पण माहित नाही आहे पण okay. मी असं बोलू शकतो की हो साहेबांनी त्यांना पण भेट द्यावी त्यांच्या hmm. कुटुंब्याला पण भेट द्यावी hmm. कारण जे त्यांच्याबरोबर झालं किंवा त्यांच्या कुटुंब्याला झालं ते ऑफकोर्स इलिगल आणि अन्याय होता तर साहेबांनी त्यांना पण भेट द्यावी पण साहेबांनी त्यांना भेट अजूनपर्यंत दिली नाही hmm. म्हणून सलमान खानला भेट दिल्ली ह्याचं तुम्ही टू एन टू करू शकत नाही की तुम्ही तुम्ही तिथे पहिले नाही 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 गेले म्हणून इकडे जाऊ शकत पण हो। ते जाणं जास्त आवश्यक नव्हतं का ते जास्त आवश्यक नव्हतं का एका राजकीय नेत्यासाठी जे महाराष्ट्र तुमचा पक्ष आहे एवढी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा त्याची झाली होती पुरोगामी महाराष्ट्र ही संज्ञाच आता निकालात निघते की काय असं वाटायला लागलं होतं आणि त्यावेळेला राज ठाकरे यांच्यासारख्या एका जे आक्रमक स्वतःला म्हणतात किंवा अशा पद्धतीने नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी जायला नको होतं कोल्हापूरला आज लगेच ते गेले दुसऱ्या दिवशी बघा सलमान खानच्या घरी ते लगेच गेले कारण जसं मी सांगितलं ते सलमान खान किंवा सलीम खानचे मित्र आहेत म्हणून मी असं म्हणत नाही की जायला नको हवं मी समजा मी राजसाहेबांच्या जागे असलो असतो तर मी गेलो असतो कारण मला वाटतंय की हो जे पानसरे साहेबांच्या अगेन्स्ट झालं ते खूप अन्याय झाला होता तर डेफिनेटली आ, एक माणूसकी दाखवायसाठी बरोबर साहेबांनी जावं तिकडे आणि हे जर का माझं आणि साहेबांचं बोलणं होईल तर मी साहेबांना सांगेन असं ऑफकोर्स साहेबांना पण हे माहीत असेल कदाचित साहेब पण गेले असतील का जातील पण परत मी जो जो मुद्द्यावरती येतोय है है की तुम्ही जे असोसिएट करतायत की बरं तुम्ही पानसरे साहेबांच्या फॅमिलीला भेटले नाही म्हणून तुम्ही सलमान खानच्या फॅमिलीला का भेटले किंवा सलमान खानला भेटायला का गेले माझं फक्त एकच पॉईंट आहे की जोपर्यंत कोणीही सलमान खानला जाऊन भेटलं समजा उद्या बराकओबा ओबामा किंवा मोदी साहेब पण जाऊन सलमान खानला भेटले त्याचा परिणाम जोपर्यंत कोर्टावरती होत नाही आणि जोपर्यंत सलमान खानची दीक्षित सर दीक्षित सर नाही 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 तुम्ही सुरुवातीला असं म्हणाला होता की हे राजकारणी असतील कलाकार असतील किंवा मीडिया असेल कोर्टावर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्नच होतोय की काय अशी शंका यावी अशी सध्या परिस्थिती आहे कारण इतर चॅनल्सवर असेल किंवा राष्ट्रीय वाहिन्यांवरून ज्या प्रकारची चर्चा होती ते तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे पण जोपर्यंत कोर्टावर दबाव येत नाही तोपर्यंत जे चाललंय ते सगळं योग्य आहे याचं काय करायचं या सगळ्या त्यांनी जो आता मुद्दा मांडला त्याच काय करायचं मी एक तर उदाहरणासकट बोललो होतो बरोबर आहे बरोबर आहे की तुम्ही जेफ्री आर्चरच्या केसची चर्चा करणार युरोप युरोपमध्ये कसं राजकारण चालतय लोकशाहीची चर्चा करणार प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि न्यायाचं नीतीचं काही झालं तर हा न्यायालयीन निर्णय बघू आपण काय होतं हे मी समजू शकतो परंतु कुठल्या तरी कृतीतून हा कुणीतरी एक युगप्रवर्तक मनुष्य आहे आणि करोडो रुपयांची सिनेसृष्टीची बाजारपेठ याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे आमच्या देशातल्या गोरगरीब माणसाचं सगळं भवितव्य काहीतरी या भांडवलदारांवरती अवलंबून आहे बरोबर असं जे चित्र निर्माण होत आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेवरती दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही खरंय खरंय कारण न्यायालयाच्या आवारात लोकांनी घोषणा दिल्याच्या घटना झालेल्या आहेत न्यायालयाच्या बर। आवारात गोळीबार झाल्याच्या घटना झालेल्या आहेत आणि बर। मी जे म्हणालो की यांना भेटले आणि त्यांना भेटले नाही त्या दोन्ही गोष्टींचा तसा संबंध नाही माझा मुद्दा फक्त एवढा आहे पासष्ट सदुसष्ट वर्षाची एक बाई स्वतःच्या नवऱ्याबरोबर फिरायला जात असताना रस्त्यावरती तिच्यावरती गोळ्या झाडल्या जातात खरंय आणि त्याचं काही माणूस की नाही तीन महिने नाही चार महिने नाही सहा महिने नाही काही त्याला काही अर्थच नाही त्याला काही म्हणजे या प्रकारची राजकीय संस्कृती जर वाढत असेल तर ती संवेदनशीलता म्हणजे राज ठाकरे भेटले हे चूक आहे असं मला बिलकुल वाटत नाही मी स्वच्छपणानं सांगतो ठीक आहे त्यांना वाटलं भेटावं वाटलं आणि एखादा मनुष्य माझा एक मित्र आहे आणि तो काय गुन्हेगार नाही उद्या न्यायालयात त्याला कोणीतरी सांगितलं हा गुन्हेगार ठरलाय म्हणून मी त्याला भेटणार नाही असं नाही पण त्याच्या गुन्ह्याचं उदात्तीकरण करणं हा कोणीतरी एक कर्ता करविता आहे आणि त्याला भेटलो नाही तर आपलं लोक असं जर संदेश त्याच्यातून जात असेल तर ती गंभीर गोष्ट आहे कारण राज्याच्या छोट्या छोट्या पातळीवरती ज्या प्रकारची गुन्हेगारी पोहोचलेली आहे ते राजकीय चारित्र्यहीनतेच बरोबर बरो आर्थिक चारित्र्यहीनतेचं आणि सांस्कृतिक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याची जी पात्रता नाही तो ते समाजाला शिकवत असतो म्हणजे सिनेसृष्टीतले अनेक लोक सार्वजनिक समारंभात नीतिमत्ता म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय महाराष्ट्र परंपरा म्हणजे काय हिंदुस्थान म्हणजे हे सांगत असतात कुठे गेले ते सगळे म्हणजे मशीद पडण्यापासून ते आतापर्यंत जे बोलत होते ते आहेत कुठे हा त्यातला एखादा मनुष्य असा म्हणाला की मी त्याचा मित्र आहे म्हणून हे असं असं करतो ठीक आहे पण जेव्हा लोक असं म्हणतात की सिनेसृष्टीतले लोक जेव्हा असं म्हणतात हेमा मालिनी सारखी अभिनेत्री असं म्हणते की आय एम विथ सलमान म्हणजे तुम्ही ज्युडिशियरीच्या वर्डिकच्या विरुद्ध बोलता बरोबर बरोबर तुम्ही त्याचा मान नाही राखत बरोबर अशा प्रकारे सैलसरपणाने सार्वजनिकपणानं बोलणं ही संवेदनाशील न्याय संस्थेवरती दबाव आणण्याची वेगळी पद्धत आहे बरोबर विद्यादा हे तुम्हाला आनंद दीक्षित यांचं जे बोलणं आहे की कालपासून ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे अगदी कोर्टात सुद्धा बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की आतापर्यंत करोडो रुपयांचं दानधर्म केलेलं आहे सलमान खानने बिईंग ह्युमन सारखी त्याची संस्था आहे अनेकांना गरजूंना त्यांनी मदत केलेली आहे याच्यावरून एक प्रकारचा असा एक समाजामध्ये संदेश पोहोचवणं की बघा त्याचे चाहते किती आहेत लाखो करोडो चाहते आहेत त्यांना मदत त्याने केलेली आहे के ले ले किती चांगला माणूस आहे हा एक चूक त्याच्या हातून झाली तर ठीक आहे पाच वर्षाची शिक्षा कशाला पाहिजे हा संदेश जो जातोय हळूहळू समाजामध्ये त्याच्याबद्दल काय वाटतं नाही मला असं वाटतं पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जे सांगताय की न्यायालयावर दबाव येतो का तर न्यायालयावरती काही कोणाचा दबाव, दबाव येत नाही म्हणजे मीडियाने कितीही दाखवलं तरी न्यायालय जे पुरावे आहेत आणि जे साक्षीदार आहेत त्याच्यावरतीच आपला निर्णय देणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर दबाव येत नाही परंतु सलमान खानने नंतर काय काय सोशल वर्क केलेलं आहे लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी हृदयावरती काय काय केलंय मला असं वाटतं कुठेतरी त्यालाही वकिलांनी सांगितलं असणार की आता तुझं तुझ्यावरती कोर्टात केस आणि तुझ्या हातून हा गुन्हा झाला आहे त्याच्यातनं जर तुला 어 <목소리법> थोडी शिक्षा कमी हवी असेल तर अशा प्रकारे तू कर आणि मला असं वाटतं त्याने जर चांगलं काहीतरी सुरू केलेलं आहे कारण एखादा माणूस गुन्हेगार किंवा कायम तो वाईटच असू शकतो असं नाही त्याला बदल माणसाच्या आयुष्यात होत जातात त्या दृष्टीने जर आमिर खान असेल किंवा सलमान खान असेल कोणी जर काही समाजकार्य करणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याचा आपण काय विरोध गुन्हे कसे विसरणार त्याच्या कोर्टामध्ये जे जे साक्षी पुरावे असतील त्याच्यावर त्याला शिक्षा होणारच आहे म्हणजे त्याच्यात काही बदल होणार नाही परंतु ह्या प्रकरणावर मला एक लक्षात आलं की आमच्या विलेभरलेला हनुमान मंदिर स्टॉप वरती असा ऍक्सिडेंट म्हणजे हा ऍक्सिडेंट तरी झोपेतल्या लोकांना झाला होता बाळासाहेब ठाकरे यांच्या पीएने रंगपंचमीच्या दिवशी भांग चालून गाडी नशेत असताना बस स्टॉपवर उभे असलेल्या तीन चार व्यक्तींना उडवलं होतं आणि त्यातल्या तीन व्यक्ती जागच्या जागी ऑन द स्पॉट खलास झाल्या होत्या पार्ला पोलीस स्टेशनने त्या माणसाला तो बाळासाहेब ठाकरे यांचा पीए म्हणून त्याला पूर्णपणे वाचवलंय आजपर्यंत त्या केसचं पुढे काय झालं ते काही पुढे असे गुन्हे कसे दाबवले जातात परंतु सलमान खान एक मोठा सेलिब्रिटी असल्यामुळे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी कॅमेरे लावून आपण बसलेलो आहोत पण अशाही अनेक केसेस आहेत की ज्या पोलीस परस्पर टाकतात त्याचं मला वाटतं पुढे यायला पाहिजे आठवण आलेली आहे आणि म्हणून त्या केसचं काय झालं त्याच्यासाठी सुद्धा कोणीतरी कोर्टात खरं आहे खरंय अखिलेश शोभे तुम्ही आज कोर्टात गेलात सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाने जो जामीन त्यांना मंजूर केला दोन दिवसांचा अंतरिम जामीन त्याच्याविरोधात का तुम्हाला तुम्हाला जावंसं वाटलं याच्यामध्ये सलमान खानला जे जामीन हायकोर्टाने मंजूर केलाय त्याच्या विरोधात नाही तर ज्या पद्धतीने ते जामीन मंजूर केला गेलाय त्याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टात गेलोय कारण गेले दोन आठवडे मी बघतोय जेवढे पण अर्जंट मॅटर्स आहेत जेव्हा आपण मेंशन करतो कोर्टात तेव्हा ओव्हर बर्डन कोर्ट आहे आफ्टर वेकेशन आफ्टर वेकेशन तीस तारीख आधार आम्हाला भेटतात फक्त सलमान खान साठी असा झाला की सर्टिफाईड कॉपी हातात नसताना सुद्धा त्यांचा ॲडव्होकेट जस्ट बिकॉज ही वॉज अ सुपर काउन्सिल तो गेला कोर्टात त्यांनी मेन्शन केला आणि लगेच त्यांची अपील ॲडमिट होऊन बेल एप्लिकेशन ऍडमिट होऊन लगेच त्यांना एंट्री ऑर्डर सुद्धा मिळाली मी, मी चॅलेंज करतोय की गेल्या दीड महिन्यात मला वाटतं कमीत कमी हजार ते दीड हजार लोकांना कन्विक्सन झालं असते महाराष्ट्रात आता दीड हजार पैकी पाच दहा लोकांना सुद्धा अजून जामीन झाली नसेल नाही खरं असतील हे काल उज्ज्वल निकम सरांनी सुद्धा सांगितलं होतं की जर तुमच्याकडे वकिलांची फौज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जामीन मिळवू शकता म्हणजे कायदेशीर पद्धतीने कायदेशीर पद्धतीनेच पण त्यामध्ये वकिलांची फौज जसं त्यांनी सांगितलं की सुपर काउन्सिल जे श्रीकांत शिवदे त्यांच्यामध्ये आतापर्यंत असं होतं की जेव्हा आपण एखादा देवळात जातो तेव्हा तिथे पण व्ही आय पी रांग आणि एक ऑर्डिनरी रांगर न्याय देवळात न्याय मंदिरात हे आतापर्यंत नव्हता पण आता एक नवीन कल्चर तिथे तयार झालाय तुम्ही एखादा काउन्सिल केला तुम्ही काउन्सिल कोर्टात आला की तो मॅटर मेन्शन करणार त्यात अर्धा तास घेणार दोन तास घेणार आणि कोर्ट त्याला ऐकणार आणि त्याच्यावर काहीतरी निकाल सुद्धा देणार पण एखादा ऑर्डिनरी ऍडव्होकेट गेला त्यांनी एखादा गरजेचा मॅटर सुद्धा जर त्यांनी मेन्शन केलं तर त्याला ते हिट देत नाही त्यामुळे नवीन कल्चर आहे डेमोक्रेसीचा जो चौथा स्तंभ आहे तो धोक्यात पण देशात न्याय व्यवस्था अशी आहे की ज्याच्याकडे चांगला वकील आहे जो जास्ती फी देऊ शकतो त्याला न... बरोबर आहे बरोबर सलमान खानच्या बाबतीत तेच होतं वकिलांची फौज आहे आणि त्याचबरोबर आता दोन दिवस जामीन मिळालेला असताना राज ठाकरे नितेश राणे किंवा आमिर खान असतील करण जोहर असतील सगळे जे दिग्गज असतील ते भेटायला सुद्धा घरी येत आहेत त्यामुळे कशा प्रकारची इमेज बनतीय या नेत्यांची सुद्धा आणि त्या कलाकारांची सुद्धा आणि त्या गुन्हेगाराची सुद्धा हे सगळे जनता बघते एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर ही चर्चा पुढे सुरू ठेवणार होत पहा फक्त आयबेन लोकमत बेरडकमध्ये आता आपण चर्चा करतोय ती राजकीय व्यक्तींनी जाऊन सलमानची भेट घेतली त्याबद्दल आणि आताच काही वेळापूर्वी कृपाशंकर सिंग सुद्धा सलमानच्या घरी जाऊन धडकले आणि त्यांनी सलमानची भेट घेतली सलमानच्या कुटुंबियांची भेट घेतली महादेव शिला अजून एक नाव काँग्रेसचं ऍड झालंय त्याच्यामध्ये आणि आता कृपाशंकर सिंग जाऊन भेटले म्हणजे राजकीय व्यक्ती गुन्हेगाराला भेटले का कोण कोणाला भेटलं मला जरा गल्लत झाली त्याच्यामध्ये कारण त्यांच्यावर सुद्धा आता बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सगळ्या केसेस चालू आहेत काँग्रेसचे जास्त नेते इथे दिसत आहेत सलमानच्या घरी गेलेले मी एवढी मैत्री काँग्रेसची नाही नाही पहिली गोष्ट काँग्रेसचे जास्त नेते म्हणजे बाबा शेद्दी की मी मगाशीच सांगितलं लहानपणापासून त्यांचे ते मित्र आहेत त्या भागात राहतात तिकडून निवडून येतात दुसरी बाब कृपाशंकरजी हे पण त्याच म्हणजे बांद्र्याला राहतात परंतु तेच जातात असं नाही आता ते कुठल्या भूमिकेतून त्यांच्या त्यांच्या भूमिकेतून गेले तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु मी मगाशीच याविषयी सगळ्या बाबतीत की याचा सामाजिक कशावर परिणाम होऊ नये अशा गोष्टी सगळ्यांनी पाहिल्या पाहिजे बघ तुम्ही तुमची बाजू लावून धरलेली आहे अर्चित जयकर मगाशी विद्यादा असं म्हणाल्या की बॉलिवूडचे अनेक असे पडेल ऍक्टर सुद्धा सलमानच्या घरी गेले होते आणि असं म्हटलं जातं की तिकडे कॅमेरे लागलेले असतात मीडियाची गर्दी असते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दिसतो त्या कॅमेऱ्यामध्ये <laughs> हेच जर राजकारण्या नाही हेच जर राजकारण्याबद्दल जर म्हटलं गेलं तर त्यामध्ये काय चूक आहे काय चूक नाही म्हणजे तुमचे नेते सुद्धा अशाच प्रकारे मीडियाचे कॅमेरे होते म्हणून गेले होते माझे नेते जे आहेत ते सलीम खान साहेबांना भेटले भेटायला गेले होते बड़, बड़। सलीम खान साहेबांची आणि राज साहेबांची खूप चांगली मैत्री आहे आज जे खान परिवारावर जे काही त्यांचं ट्रबल किंवा जे काही त्यांचं टेन्शन असेल आभाळ कोसळले कारणा त्या कारणासाठी साहेब त्यांना साथ जाऊन भेटले तर ह्याच्यामध्ये तुम्ही चूक जर का पाहिली तर साहेब सलीम खान साहेबांना जाऊन भेटले ह्याच्यामध्ये काहीच चूक होऊ शकत नाही बरोबर सलीम खान राज सलीम साहेबांनी तिकडे राजसाहेबांनी बोला, बोला, बोला। राज तिकडे काय मनसेचं पूर्ण मनसेचं एकदम आ, जत्रा बित्रा घेऊन गेले राजसाहेब एकटे गेले राजसाहेब तिकडे प्रायव्हेटमध्ये सलीम सा, सलीम खान साहेबांना भेटले आणि निघून आले बरोबर तर तुम्ही जे मीडिया ऑफकोर्स मीडिया तुम्ही पण मीडिया सलमान खान सलमान खानच्या घराबाहेर तुमचे पण कॅमेरा आहेतच आहेत तुम्ही हा इशू हो तुम्ही हा इशू मोठा करतायत की बरं राजसाहेब गेले आणि का गेले आणि का आणि ह्याचा म्हणजे पुन्हा सगळी पुन्हा पुन्हा सगळी चूक ही मीडियाचीच आहे पुन्हा सगळी चूक मीडियाचीच आहे राजसाहेब खर खरं तर सलीम खान यांना भेटायला गेले होते नाही नाही आमच्या लक्षात आलं नाही नाही आमच्या लक्षात आलं आमच्या लक्षात आलं राजसाहेब ठाकरे हे सलीम खान यांना भेटायला गेले होते तिथे आता सलमान होता त्याला कोण काय करणार सलमान आला तिकडे त्यामुळे गळाभेट त्यांनी घेतली कारण हे सगळ्या हे सगळ्या जगाला माहिती आहे राजसाहेबांनी राजसाहेबांनी या आधीच मुलाखतीमध्ये हे सांगितलेलं आहे की जेव्हा ते संकटात होते जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यांच्या मनात द्विधा परिस्थिती होती त्यावेळी रोज सलीम खान हे राज ठाकरेंना भेटायला यायचे त्यांना आधार द्यायला यायचे हे राज ठाकरेंनी स्वतः मुलाखतीत सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचे संबंध किती जवळचे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे त्यांचं टायमिंग चुकलं का यावरच आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय ठीक आहे आता हा राजकारण्यांचा मुद्दा जो आहे तो आपण थोडा बाजूला ठेवूया कारण शेवटी सगळं खापर जे आहे ते मीडियावरच फोडलं जातं आपण काही सांगायला गेलो तर त्यामध्ये मीडियाची चूक आहे कशी आपल्याला दिसतं पण आनंद दीक्षित सर बॉलिवूडचा जो मुद्दा आहे आता करण जोहर सारखा निर्माता किंवा आमिर मगा, एक एक खान सारखा माणूस जो जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सत्यमेव जयते सारखा एकीकडे कार्यक्रम करतो तिकडे तो पीडितांची दुःख मांडतो पण इथे मात्र सलमान खान सारखा गुन्हेगार जो कालच गुन्हेगार म्हणून त्याचा सिद्ध झालेला आहे त्याला भेटायला जातो आपण किती वेळा किती वेळा आपण हे वैयक्तिक भेट आहे आपण गल्लत करायची नाही मीडियाने दुर्लक्ष करायचं हे आपण ऐकत राहणार मला असं वाटतं की याच्यामध्ये व्यक्ती पक्ष किंवा या गोष्टी तितक्याशा फारशा महत्वाच्या नाही आहेत सलमान खान उद्या समजा हायकोर्टामध्ये किंवा आणखी कुठल्या कोर्टामध्ये कोर्टा त्यांना झालेली शिक्षा रद्द झाली ती काय प... लिगल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते फार महत्वाची गोष्ट नाही फिरून 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 पुन्हा जी चर्चा होते आहे ते एक तर काय आपण न्यायाधीशाच्या आविर्भावात बसलेलो नाही आहोत आम्ही सांगतोय तो अंतिम न्याय अशी बरोबर नाही बरोबर आहे परंतु जे दिसत आहे ते असं दिसत आहे की कायद्याची प्रतिष्ठा राखली जाते का न्याय संस्थेची प्रतिष्ठा राखली जाते मग तो सामान्य रसिक मनुष्य चाहता मनुष्य असो किंवा अगदी सत्तेवरचा मोठा मनुष्य असो मला हे सूत्र मान्य आहे की जिथे गर्दी असते तिथे राजकीय नेता असतोच मग ते देऊळ असो मस्जिद असो किंवा यात्रा असो किंवा असो एखादा नट असो जिथे गर्दी असते तिथे राजकीय नेता असतो पण त्यांनी हे भान बाळगलं पाहिजे की ही सबंध लोकशाहीमध्ये व्यवस्था कायद्याची प्रतिष्ठा ही हुँ, हुँ, सर्वात महत्वाची गोष्ट आहे खरे, खरे, खरे। आणि मीडियाने सुद्धा निर्बंध असा पाळला पाहिजे की काल सलमान खानला समजा शिक्षा झाली आता या आठवड्यात सबंध देशात मिळून दहा हजार जणांना शिक्षा होईल समजा पंधरा वीस लोकांना शिक्षा होईल जी काय होईल ती पण सलमानला एक न्याय आणि सामान्य माणसाला दुसरा नाही असं होऊ नये याच्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेकडे गांभीर्यानं लक्ष बरोबर बरोबर न्यायाधीशांना येऊन व्यासपीठावरती बोलता येत नाही बरोबर असं सांगता येत नाही की पण शेवट जो केलाय तो अगदी योग्य आणि नेमका असं मला म्हणावं लागेल आपली वेळ आता संपली आहे पण जसं आता बोला 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 हे सगळे जण जे जात आहेत त्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते की गरीबांसाठी रस्त्यावर लोक झोपतात त्यांना शेल्टर द्या तर मला असं वाटतं राजकीय पुढारी पण आहेत आणि सिनेमा सृष्टीतले लोक रुपये खर्च करून असतात ते एक गायकाने त्याच्यावरती कॉमेंट केले की कुत्र्यासारखे के गरीब लोक रस्त्यावरती झोपतात मग सगळ्यांनी मिळून पैसा आणि शेल्टर द्या ना बरोबर उभारणी मजूर सुद्धा त्याच्यात असणार बरोबर नाही त्यांचं म्हणणं काय त्यांचं आम्ही सगळं करू पण आम्ही सलमान खानला पण भेटायला जाऊ तुम्ही दोन्हीची गल्लत करू नका असंच ते सारखं मगाजपासून म्हणतात तुम्हाला शेवटचा शेवटचा तुमचा मुद्दा महादेवशीला की म्हणजे काळवीट करण आणि त्याचप्रमाणे सगळ्या केसेस गेल्या अनेक वर्ष चालत असताना देखील या देशाचे पंतप्रधान सलमान खान निमंत्रण द्यायला गेल्यानंतर त्या लग्नाला उपस्थित होतो या सगळ्या गोष्टी अशा ज्या घडतात तर त्यामुळे याचा सामाजिक परिणाम काय होतो न्याय परिणाम केला बरोबर आहे आता आनंद दीक्षित सर तेच म्हणाले की कायद्याची प्रतिष्ठा राखली जाते की नाही याचा विचार करायला पाहिजे नाहीतर ऍडव्होकेट अखिलेश चौबे आहेतच की ते सुप्रीम कोर्टात जातील याचिका करतील कारण त्यांची बारीक नजर आहे की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये घडत आहेत सध्या बेधडकमध्ये आपण इथेच थांबूयात उद्या आता नेमकं काय घडतंय सलमानला जामीन मिळतोय का की त्याची शिक्षा जी आहे ती पुढे राहणार आ, हे आपल्याला कळेल आणि मग त्याला शिक्षा जाहीर झाल्यानंतर पुन्हा हे सगळे राजकारणी व्यक्ती जे आहेत ते सलमानला भेटायला त्याच्या कुटुंबियांना आधार दिला जातील का यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल सध्या आपण इथे थांबूयात पहा फक्त आयबीएन लोकमत